असं रुपड देखन त्याला सूर्याचं रे दान तिस उगवला ग्वाड सखे तुझ्या सोबतीन रंग आला गोऱ्या गाली प्रीतोली चिंब झाली राणी तुझ्या रूपा पुढे ठेंगण आभाळ गंधाळल्या फुला संग बहर पिरतीला। शेतकरी मित्रांनो, आता आपण लक्ष्मीनगर या गावात आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघताय दाळिंब आहे आणि ह्या सांगोला तालुक्याचं संपूर्ण दाळिंब संपलं होतं। एकेकाळ असा होता 2017-18-19 चा की दाळिंब सांगोल तालुक्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर होतं आणि पुन्हा त्याच दाळिंबानं तितक्याच उंचीनं भरारी घेतली आणि एका त्या सांगोल तालुक्याचा इतिहास पुन्हा एकदा मोठा करण्यासाठी हे दाळिंब तितक्याच क्वालिटीचं आणण्याचं शेतकऱ्यांचं जे स्वप्न आहे। कारण पूर्वी सांगोल तालुका म्हणजे जग जाहीर असणारा दाळिंबासाठी तो कुठेतरी त्याचं नाव पुसलं गेलं होतं किंवा शेतकऱ्याची जी आर्थिक उलाढाल होती ती इतर पिकांच्या तुलनेत थांबली होती। तर ही उलाढाल पुन्हा शेतकऱ्यांना वाटते की दाळिंबासारखं समाधानिक उत्पन्न नाही म्हणून शेतकऱ्यांनी अतिशय जास्त कष्टानं हे दाळिंब पिकवलंय। हे तुम्ही बघताय किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला जो दाखवला दाळिंबाचा व्हिडिओ तो बघा, तुम्ही बघितला तर त्याच्यातून तुम्हाला एक नवचैतन्य निर्माण झालं असेल किंवा तुम्ही हे पहिले दाळिंबाचे शेतकरी असाल आहात। तर अशा प्रकारे अक्षय जे एक अतिशय ॲग्रिकल्चरमध्ये एक नवीन नाव घेऊन आणि ॲग्रिकॉस आहेत ते आणि ह्या ॲग्रिकॉचा आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे या उद्देशानं त्यांनी पुन्हा एकदा वडिलांची धुरा आपल्या हातात घेऊन दाळिंबाची शेती पुन्हा एकदा एक मोठ्या एनर्जीनं करण्याचा जो उद्देश घेतला आहे तो उद्देश या ठिकाणी सफल झाला आहे। याला अक्षय यांना सोबत आहे बजबळकर साहेबांची आणि साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि अक्षय यांच्या अथक प्रयत्नाने हे दाळिंब तुम्हाला बघायला मिळते। शेतकरी मित्रांनो बघा, या दाळिंबाचं पूर्व इतिहास सांगायचा झाला तर हे दाळिंब जूनच्या सुरुवातीला अक्षरशः ही बाग झाकली होती टेम्परेचरच्या म्हणजे उन्हाळ्याच्या टेम्परेचरमुळं आणि सुरुवातीचा जो पाऊस झाला त्याच्यात भयान वारं सुटलं आणि या वाऱ्याच्या दिशेने हा पूर्ण कल्ला होता। म्हणजे ही झाडं मुळासकट उपटून त्या साईडला गेली होती, कल्ली होती। तर ही संपूर्ण बाग पुन्हा त्यांनी उभा करून त्याला हे तुम्ही बघताय की या ठिकाणी पुन्हा माती लावली आणि ते झाड पुन्हा तितक्याच ताकदीनं उभा केलं आणि याच्यातून हे पीक घेतलेलं आहे। आपल्यासोबत आहेत अक्षय, त्यांना विचारूया का हा त्यांचा दाळिंबाचा जो प्रवास आहे तो त्यांनी किती कष्टातून उभा केला। नमस्कार साहेब। सर्वप्रथम तुमची ओळख सांगा आम्हाला। मी अक्षय अरुण नरळे, गाव लक्ष्मीनगर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। सर्वप्रथम सांगा की दाळिंब आपल्यातलं एक संपलं होतं आणि आपण वेगवेगळ्या तरकारीच्या पिकांमध्ये डोकावू लागलो होतो आणि वेगवेगळ्या टेस्टिंगसुद्धा आपण घेत होतो, परंतु पुन्हा एकदा दाळिंबच लावायचा निर्णय का घेतला? दाळिंब हे एक प्रकारचं चांगलं पीक आहे। बर, शिमला मिरची ही आम्ही करतोय। बर, दररोज फवारा मारायचा वैताग आल्यामुळे दाळिंबाकडे आम्ही आता वळलोय। दाळिंबाकडे वळला? हा। आणि पहिलं डाळिंब होतं एक सलग 4 वर्ष तेलकट मुळं फेल गेल्यामुळं सगळं डाळिंब काढून ऊस केलता 2-3 वर्ष। परत बजबळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मग डाळिंब रोप लावायचं ठरलं। बर, त्यांच्या सगळ्या सल्ल्यानं चालू आहे। चालू। बरं, ज्या वेळेस डाळिंबाची झाडं पडली होती त्यावेळेस काय मानसिकता झाली? ही सक्सेसच होणार नाही म्हणून असेल भरपूर जण म्हणत साहेब म्हणलं काय सुद्धा टेन्शन घेऊ नका, आपण व्यवस्थित करू, सगळं व्यवस्थित करू। आणि कोण सुद्धा म्हणत नव्हतं की ही टिकतेली डाळी सगळी बाद झाली म्हणून। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे डिस्प्लेवर बघताय ते पूर्ण असं पडलेलं, हा प्लॉट पडलेल्या अवस्थेत बघताय आणि तो पडलेल्या अवस्थेतला प्लॉट आता तुम्ही हे बघताय, तुमच्या डोळ्याला सुद्धा विश्वास बसणार नाही, तुमचं मन सुद्धा तुम्हाला म्हणेल की हा प्लॉट तो नाही आणि ऍक्च्युली तोच प्लॉट हा आहे। आणि काय किती वारं सुटलं होतं आणि कशी मानसिकता झाली तुमची उभा करता? वारं सुटले, भरपूर वारं सुटलं आणि प्लॉट सगळा पूर्ण भोईसापाडच भोईसापाड तारा बिरा उपसून गेलत उपसून गेल त्या साहेबांनी दिलेलं सगळं ट्रीटमेंट वापर वापर सुरू कोणा सुद्धा ऐकून काय केलं नाही।
आणि आतनं काय काय सोडलं होतं? खाणं हे असं फास्ट आपते एक, परत 042 ते जाळ, 048 ते जाळ, अशा प्रकारची खत सोडली होती. स्टिमुलंट पॉवर बर, तुफान महान बर, ही खत सोडल्यामुळे सोडली चांगला आलाय. चांगला आला. तर आता साईज पण भरपूर घेतली या 10 दिवसात. लय साईज घेतली, लय साईज घेतली. तर आणि चालू जाईना सोडा. साहेबांचा जो अनुभव मिरचीतला आहे तो दाळिंबात कसा वाटला? दाळिंबात एक नंबर. दाळिंबात सुद्धा एक नंबर तुम्हाला अनुभव आलाय साहेबांचा. होय. आणि ह्याच्या अगोदर तुम्ही भरपूर वर्ष झालं दाळिंब करताय, तर ह्याच्या अगोदर असा अनुभव आला होता का ह्या दाळिंब? आता जसं पिकलंय एवढं कलर आहे, शायनिंग आहे, असा अनुभव अगोदर नव्हता अनुभव आला. ह्या वर्षी पेपर किती पण भेटला नव्हता? 100 किलो पेपर गेला. 100 किलो पेपर गेलता. आणि पेपर काढल्यानंतर किती दिवशी कलर आला तुम्हाला? पेपर काढल्यापासून 10 दिवसात कलर आला. 10 दिवसात कलर आला. बर, बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जो आपलं तुम्ही हे झाड बघताय किंवा अनेक मी तुम्हाला वेगवेगळे प्रकारची झाडं दाखवली, ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही ना पाकळी कुज आहे, ना ह्याच्यावर कुठला तेलकट रोग आहे, ना सर्कस फ्लोर आहे, ना तुम्हाला पानावरती बघा कुठल्याही प्रकारची ह्याच्यामध्ये कोणताही डाग दिसत नाही, तर इतक्या स्वच्छपणे. आणि हे जे तुम्ही बघताय, कारण ह्याच्यावर इतका लोड आहे त्याच्यामुळे तुम्हाला सध्या पानांची ही अवस्था दिसते, परंतु ह्याच्यात सध्या लोडमुळं ते होणारच, परंतु माल काढल्यानंतर हे झाड परफेक्टली एकदम सुटेबल असं पुढच्या फळधारण्यासाठी तयार असेल, कारण त्याची जी काडी आहे एकदम स्ट्रॉंग आहे. आणि ह्या काडीमधूनच पुन्हा हे जे तुम्ही बघताय इथून पुन्हा एकदा दाळिंबाची नवीन कळी निघून इथं मोठ्या प्रमाणावर सेटिंग होणार आहे. तर काडीसुद्धा तेवढ्याच ताकदीची तयार झाली आहे पुढच्या फळधारण्यासाठी. तर बघा शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा दाळिंब 100+, परंतु अनेक ठिकाणी दाळिंब पिकायला लागल्यानंतर तो रेट कमी येईल, परंतु दाळिंबाला एक उच्चांक मार्केट राहणार आहे इतर फळांच्या तुलनेत. अक्षय यांनी अजून ही झाडं किती आहेत? अक्षय, 520 झाड आहेत. तर अजून झाड लागवडीचा ह्यांनी निर्णय घेतलाय, तर त्याविषयी जरा सांगा. दुसरी एक झाड आहे आमची 1250. बर, अजून 4-5 महिन्यांनी धरणार आहे. धरणार 1250. बर, आणि दुसरी एक अजून आणून ठेवली ती 800. मला सांगा असं किती संपूर्ण बाग करायचा निर्णय घेतला? संपूर्ण बागच, म्हणजे डाळिंब सोडून काही करायचं? डाळिंब सोडून काय करायचं असं डोक्यात डोक्यात आहे, कारण ऊस पण काढून आता डाळिंब लावणार आहे, अजून 6-7 एकर वाढवणार. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे 2024 हे साल जरी महाराष्ट्रात बघितलं तुम्ही आणि इतर प्रदेशात भयान तुफान जरी पाऊस पडलेला असला, तरी या तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. आजही या ठिकाणी पाऊस अजिबात नाही, 5-10 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी काटेरी झुडपी, कारण हे दाळिंबाचं हे झाड नाही, हे झुडूप आहे. आणि हे झुडूप तुम्ही बघतायच की हे झुडूप असल्यामुळं हे एकदम असं साध्या भाषेत रानटी भागात येतं, आणि हेच हाच रानटी भाग दुष्काळ हेच वरदान ह्या सांगोल्यासाठी आहे. पुन्हा एकदा दाळिंबाची या ठिकाणी उच्चांक शेती तुम्हाला बघायला मिळणार आहे, आणि तेवढीच कंबर खसलेली आहे येथील शेतकऱ्यांनी, कारण या ठिकाणी बऱ्याच पिकांचे टेस्टिंग झालंय, तरी पण दाळिंबासारखा पैसा येथील लोकांनी अजून पुन्हा बघितला नाही, त्याच्यामुळे इथल्या लोकांनी पुन्हा एकदा निर्णय घेतलाय हे दाळिंबच लावायचं. तर अक्षय मला सांगा की ह्याच्यामध्ये तुमच्या सोबत बागा धरलेले जे लोक आहेत त्यांची परिस्थिती आणि आपली परिस्थिती ह्यात काय फरक आहे? ती आमच्या बागेत आलती. बर, ते म्हणत होती की एवढी फळ आहे ती काढून टाका, तुमचा माल साईज घेणार नाही. बर, आम्ही 40-50-60 फळं ठेवलीत. बर, मग आजची काय परिस्थिती त्यांच्यात आणि तुमच्या? त्यांच्या बागा त्यांनी घालवल्या पण तेलकट यायला लागला म्हणून, आणि साईजला पण कमी होत्या, पूर्ण साईज कमी होती त्यांची साईज कमी होती, 60 फळ असून सुद्धा कमी होती. बर, तेलकटच्या थैमानाविषयी काय आतापर्यंत काय अनुभव आला आणि इतरांच्या आपल्या तुलनेत काय डिफरन्स बघायला मिळाला? तेलकट आपल्या भागात आलं, तेलकट आलं. बर, साहेबांच्या मार्गदर्शकाने सगळे औषध मारले म्हणजे तेलकट आलं नाही. आणि इतर ज्या तुमच्या सोबत बागा होत्या त्यांची काय परिस्थिती झाली? त्यांच्या बागात नाही तेलकट घुसल्या. घुसल्याला? हो, म्हणजे त्यांना तेलकटमुळे लवकर दाळिंब घालवायला लागलं, साईज कमी झाली आणि फळांची संख्या कमी असल्यामुळे उत्पन्नात घट झाली. तर मला सांगा अक्षय की ह्याच्यामध्ये एका झाडाला साधारण काय माल असेल, किती असेल?
आम्ही मागच्या 2 दिवसात एका नुसतं एका साईडच्या फांदीचा मोजलेला 50 फळ होते एका फांदीला साधारण झाड मोजले तर 150 फळ भरली असती त्या झाडाची बरं का तर कमी जादा आहे त्या झाडाचा एक आम्ही अंदाज केला साधारणतः किती किलो झाड तुटल 20 किलोच्या पुन्हा तुटील 20 किलोच्या पुन्हा आणि 500 जरी झाड धरली तरी 10 टन माल आहे माल निघेल आणि रेटचं तर सांगितलं 135-40-30-40 दरम्यान ठरल ही बाग इथपर्यंत रेंज आहे सध्या श्री सद्गुरू बाळूमामा कृषी सेवा केंद्र लक्ष्मीनगर हे फर्म अक्षय लवकरच चालू करत आहेत लक्ष्मीनगर या ठिकाणी आणि याचे मालक श्री अक्षय अरुण नरळे तसेच शनी अरुण नरळे हे दोघं बंधू आहेत आणि लवकरच त्यांचा हा फर्म चालू होतोय तर आणि त्यांचा एकच उद्देश आहे की जे देवाने दिले जे बाळूमामाने दिले ते लोकांना सेवाभावी ह्याच्यातून अतिशय जास्त पैसे न कमवता जेवढं मिळवायच्या अपेक्षेपेक्षा तेवढंच मिळवून लोकांची सेवा करायची या उद्देशाने हे फर्म चालू केलंय तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्हाला जर स्वस्तात औषध पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा व्हेरिफिकेशन करा आणि तुम्ही इथून मटेरियल घेऊ शकता धन्यवाद